समझा अड्डा महीने अड्डा महीने दीपेश शालिग्राम पाटील इथं मी 30 ते 32 वर्ष झाले राहतो आहे। काल नगरपालिकेचे जेसीबी वगैरे इथं आलेले होते, काल त्यांनी गटारची पाहणी केली, त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की जे 30 ते 35 वर्षापासून जिथे नैसर्गिक उतार चालू आहे त्याच्या विरुद्ध देशाने गटार बांधायचं काम ते करत आहे, पण जर त्या पद्धतीने जर गटार केली तर कमीत कमी 50 ते 60 जणांना आउटलेट वाया जात आहे त्यांचं, आणि परत आउटलेट वाया गेल्याच्यानंतर 30 ते 40 जण सरते त्यांचं सगळ्यांचं आउटलेट वगैरे वाया जात आहे, आणि त्याच्यानंतर सगळ्यांना संडाची संडाच्या टाक्या वगैरे सगळं बांधावं लागणार आहे। त्याच्यामुळे जो आजच्या 30 ते 32 वर्ष झाले जिथून पाणी जात आहे त्याच दिशेने पाणी जावं, उलट्या दिशेने जर पाणी नेलं तर खूप प्रॉब्लेम होतील आणि सगळ्यांना हाताने आणि गटारीचे पाणी हाताने फेकावं लागणार आहे। सांगा आमची अशा स्वरूपाची मागणी आहे सर की जे पाणी गटार आहे ते जिथपर्यंत ज्या प्रायव्हेट प्लॉटमधून पाणी जात आहे ते पाणी ज्या प्रायव्हेट प्लॉटमधून जे पाणी जात आहे ते पुढचं प्लॉटचा जर जिथपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व होत नाही तिथपर्यंत गटारचे काम थांबवण्यात यावे। पहिल्या प्लॉटचं जे आहे ते विल्हेवाट लावावी, त्याच्यानंतर सगळे कामं करावे। या संदर्भात तुम्ही निवेदन वगैरे काय नगरपालिकेला दिलं? आजच दुपारी 2 ते 3 वाजता आम्ही नगरपालिकेत गेले होते, शिवसाहेबांना ते निवेदन दिले आणि आवक जावक घेतलेली आहे आम्ही। काय म्हणाल नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं काय उत्तर आलं? अधिकाऱ्यांचं उत्तर असं आलेलं आहे की बाबा आम्हाला याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे, 1-2 दिवसात माहिती मिळेल त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू। ओके ठीक। नमस्कार, मी पूजा वंगाळे, मी साधनानगर वरणगावमध्ये राहते, प्लॉट नंबर 2 तिथं राहते। मी या एरियामध्ये 30-35 वर्षापासून राहते। जी गटर आता सध्या चालू आहे तिचा जो वाहा आहे तो व्यवस्थित आहे, उताराकडून उंचाकडून उताराकडे तसाच ठेवावा, आणि आता नगरपालिकेचे जे लोक आले होते त्यांनी तिथला ते लेआउट वगैरेचे जे बांधकाम करताय ते उलट्या दिशेने बांधकाम करण्याचं ठरवलं आहे त्यांनी। हे जर लेआउट त्यांनी तसं केलं तर सर्वांचे ड्रेनेजचा प्रॉब्लेम होईल, सर्वांना पूर्ण जे कॉलनीतले घरं आहे 30-40 घरं त्यांचा सर्वांचा प्रॉब्लेम होईल। तरी नगरपालिकेकडे आजच सर्वांनी अर्ज दिलेला आहे, त्याबद्दल ते बोल सीओ साहेबांशी बोलणं झालं, ते 2-3 दिवसाने त्याबद्दल सांगणार आहे। आणि आमचं जे पाणी जातं आहे त्या प्लॉटमध्ये त्या प्लॉटमध्येच तो प्लॉट काहीतरी अक्वायर वगैरे करून त्याची सोय लावावी अशी विनंती।